नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संगाय। स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धाज टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्धा और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं। विशेषतः वर्षावास काल अवधि में जहाँ जहाँ धम्म का कार्यक्रम होता है, हम वहाँ के परित्राण धम्म देशना आप लोगों को प्रत्यक्ष दिखाते हैं। तो आज हम ये औरंगाबाद एयरपोर्ट के सामने नंदनवन कॉलोनी फेज 2, यहाँ पे श्रद्धावान उपासक सिद्धार्थ वैशाली प्रमुख परिवार मिलके जो कार्यक्रम कर रहे हैं वही आप लोगों को प्रत्यक्ष दिखा रहे हैं। तो आइए आज का कार्यक्रम शुरू करते हैं। सभी जन हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु। सर्वप्रथम बुद्धा धम्म संघ को वंदना करेंगे। जैसा मैं कहता हूँ वैसा ही बोलिए। अरहं सम्मा संबुद्धो भगवा भगवन्तं अभिवादयामि। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपतिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि। बुद्धा धम्मा संघ को त्रिबार वंदना करने के बाद हम पंचशील प्रार्थना करेंगे। आज के विशेष कार्यक्रम में पूजनीय प्राध्यापक डॉक्टर खेम नमो महाथेरु भंते जी उपस्थित है। भंते जी द्वारा हम शील प्रार्थना करेंगे। उससे पहले याचना करने के लिए जैसा मैं कहता हूँ आप लोग वैसा ही कहते जाइए। ओकाश वंदामि भंते द्वारतये न क्यतं शाबं अपराधं खमता मे भान्ते द्वितीयाम्पि तृतीयाम्पि ओकाश अहं भान्ते ते शरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगहं कत्वा शीलं देथा मे भान्ते द्वितीयाम्पि तृतीयाम्पि। पंत जी आप लोगों को शील प्रार्थना करवाएंगे। यमहं वदामि तं वदेथ। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि,
द्वितीयं प्रसंगं शरणं गच्छामि। तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयं धम्मं शरणं गच्छामि। तृतीयं संघं शरणं गच्छामि। शरणागमनं सम्पूर्णं पानातिपाता विरमणी शिखापदं समादियामि। अधुनादाना विरमणी शिखापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा विरमणी शिखापदं समादियामि। मुसावादा विरमणी शिखापदं समादियामि। सुरा मेरयमज्ज पमादठानां विरमणी शिखापदं समादियामि। तीसरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शील संपादेत। साधु 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 बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा। एक सूत्र पहले तीर्थवंदन ले लेंगे, बुद्ध पूजा ले लेंगे बाद में। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। इति पीसो भगवारं सम्मा सम्बुद्धो वीजाचरण सम्पन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरी सदम्म सारथि सत्ता देव मनुषानं बुद्धो भगवादि। स्वागतो भगवता धम्मो संदीर्घिको अकालिको एहि पासिको
ओपनायिको पच्चदं वेदितब्बो वियोयेति सुपटिपन्नो भगवतो सावकसंगो उजुपटिपन्नो भगवतो सावकसंगो यायपटिपन्नो भगवतो सावकसंगो यायपटिपन्नो भगवतो सावकसंगो सामिंचिपटिपन्नो भगवतो सावकसंगो यदिदं चत्तारि पुरिसायुगानि अट्टपुरिसपुग्गलं एष भगवतो सावकसंगो आहुनेयो पाहुनेयो दाखिनेयो अंजलिकरयो अनुत्तरं पुय्यं खेतं लोकसाति वर्णगंधगुणोपेतं एतं कुसुमसंतति पूजयामि मुनिन्दसं श्रीपादसरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेननेन पुयेन मेतेन लभाविमोघं पूपं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं गन्धसंभारयुतेन धूपेनाहं सुगन्धिनं पूजे च पूजनीयन्तं पूजावाजेन उत्तमं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिनं सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं गणसारप्रदीपेन दीपेन तमदंशिनं तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं बुद्धं धम्म च संगं सुगततमुभव दातवो धातुगाभ्ये लंकाय जम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोके चतुर्भे सभे बुधसबिम्बे सकलदशदिशे केशलोमां दिदातु वन्दे सभेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सर्वं सर्वठानेषु प्रतिष्ठितं सारीकधातु मा बोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्मूले निशिनो वां सबारि विजयं अकार भक्तो सभयुतं सदा वन्दे तं बोधिपादपं इमे इति महाबोधि लोकनाथेन पूज्यतां अहं पिते नमस्तामि बोधिराजं नमस्तुते बोधिराजं नमस्तुते।
बोधिराजं नमस्तुते इमाय धम्मानुधम्म पटिपद्याम बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपद्याम धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपद्याम संगं पूजेमि अद्दाइमाय पटिपद्याम दाती जरा मरणं महां परिमुञ्चसामि ईमिना पुय्यकम्मेन मामे बाल समागमो सतं समागमो हन्तु यावनिबन पद्याम देवो वसतु कालेन सत्सम्पद्येतु च पीतो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको इमाय बुद्ध पूजाय कदाय शुद्ध चेतसा चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोकोऽन्तु सुखी सदा इमाय धम्म पूजाय कथाय शुद्ध चेतसा चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोकोऽन्तु सुखी सदा इमाय संग पूजाय कथाय शुद्ध चेतसा चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संगं नमामि अहं वंदामि सर्वदा भगवान बुद्धाचा धम्मा मध्ये परित्राण पाठ अत्यंत महत्त्वाचा आहे. किंबहुना ते एक ऊर्जा आणि मनोधैर्य मनोबल वाढवणारं आचरण आहे. आज उपासक आणि उपासिका वैशाली पुंडेताई आणि उपासक सिद्धार्थ पुंडे यांच्या परिवारामध्ये आणि त्यांची आई परित्राण पाठ संपन्न होत आहे. आरंभी आपण बुद्धानुस्मृती इथं केलेली आहे. बुद्धानुस्मृतीचे 12 फळ आहेत आणि त्यानंतर बाकी दोन स्मृती आपण केल्या ते म्हणजे धम्मानुस्मृती आणि संघानुस्मृती. हे तीनही स्मृती 10 स्मृती बलापैकी 3 आहेत. या तीनावरच संपूर्ण मानवजात ही सुखानं आनंदानं शांतीनं आणि स्थैर्यानं राहू शकते. दुसरा कोणताही मार्ग जगात नाही. मानव जन्म हा अत्यंत मोलाचा जन्म आहे आणि या जन्मामध्ये आपण अनेक क्षेत्रामध्ये जेव्हा पाऊल टाकतो तेव्हा तो दमदार होऊन पाऊल आपण टाकत असतो. विशेषतः औद्योगिक क्षेत्र जे आहे हे सर्वात प्रभावी क्षेत्र आहे. या क्षेत्रातून देशाला मात्र आपण बलवान करत असतो. ते एवढं मोठं हे क्षेत्र देशाच्या उत्पन्नामध्ये आपला वाटा किंवा आपला हिस्सा ते दाखवत असतो. जेव्हा आपली भीमजयंती संपन्न होते तर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपलं हे
स्थान जे आहे सर्वात उच्च दर्जाचं स्थान म्हणून आपल्या भीम जयंतीचा खर्च आहे। जवळजवळ 51 कोटी रुपये मागच्या वेळेस आपल्या परम पूज्यनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा खर्च हे अर्थव्यवस्थेमध्ये काउंटिंगमध्ये आलेला आहे। परवा अकोल्यामध्ये पण याची चर्चा झालेली आहे। आपण जेव्हा वैयक्तिक असा बिझनेस सुरू करतो तर आपण वर्षभराचं नियोजन नेहमी केलं पाहिजे। मी तर मला जे दान लोक देतात त्याचं वर्षभराचं नियोजन मी करतो, ती ही एक पद्धत आहे। आपल्याला कुणाला काही द्यायचं आहे काम करायला, आपलं समजा 1 कोटीचं काम आहे, तर आपण ज्याच्यावरती भरोसा ठेवतो त्या व्यक्तीबद्दल आपण ॲग्रीमेंट करून घेण्याची परंपरा आहे। आम्ही जेव्हा आता किसानगडला गेलो तर किसानगडला गेल्यानंतर तिथं आम्ही मोठे मोठे डेपो पाहिले, हे मार्बलचे डेपो होते। ते म्हणजे जो माल खाणीवरती 12 रुपये आहे किंवा 8 रुपये आहे तो माल इथं दुपटीनं तो विकतात लोक। खाणीवर जिथे खाण आहे तिथे 5 रुपये स्क्वेअर फूट आहे, तोच माल इकडं मात्र ते लोक 20 रुपये स्क्वेअर फूटनं विकतात। तर आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये कशा प्रकारे नफा पण मिळवतो या दृष्टीनं आपलं वर्षभराचं काउंटिंग आपण केलं पाहिजे। आणि ज्याच्यासोबत आपल्याला काम करायचं आहे किंवा ज्याला आपल्याला पैसे देऊन आपल्याला पूर्ण आपलं ध्येय पूर्ण करायचं आहे, तर ते किती लाखाचं किती कोटीचं आहे आपण असं लक्षात घेऊन त्याच्यासोबत आपण ॲग्रीमेंट करणं आवश्यक आहे। आम्ही आता अभ्यास केला, आम्ही आता 9 लाखाचं तिथं हे आणलं। आपण फरशी पांढरी शुभ्र फरशी आहे, ती जागेवर आपल्याला फक्त 5 रुपये स्क्वेअर फूट पडलेली आहे। तीच फरशी मार्केटमध्ये ही 25 रुपये 20 रुपये 22 रुपये स्क्वेअर फूटनं विकल्या जाते, तेवढे लोक ते नफा करतात। आणि म्हणून आम्हाला असं सांगलेलं आहे की बाबा जे लोक तुमच्याकडे कामाला येतील त्यांना तुम्ही पूर्ण ॲग्रीमेंटमध्ये लिहून घ्या, नाही तर तुम्ही खूप पैसे देत राहाल आणि ते म्हणत राहतील की बाबा हे एवढं मोठं काम आहे आम्हाला तुम्ही एवढं पैसे द्या। म्हणजे 22 लाख आणि ते 9 लाख असे एवढे पैसे द्या तुम्ही, ते लोक घेऊन पळून जातील म्हणे ते। म्हणून तुम्ही तसं काय काम करू नका। जेवढं काम एका मजल्याचं आहे त्याचं तुम्ही ॲग्रीमेंट करा, एक मजल्याचा पैसा तुम्ही त्यांना देऊन टाका। 2 मजल्याचं काम करायचं 2 मजल्याचा पैसा द्या, परंतु असं मोघम काम करून जाऊ नका। कारण कोणत्या माणसामध्ये 2 गोष्टीचा दोष राहतो, एक लोभ असतो तो सर्वात वाईट लोभ आहे आणि दुसरं स्वार्थ असतो तो। या 2 गोष्टीनं माणूस हा आंधळा असतो, तो कोणाचंही दुःख कोणाचाही व्यथा कोणाचाही त्रास कोणाची मात्र पूर्ण उत्थानाची तळमळ हे पाहत नसते। ते स्वार्थ पूर्ण करते आणि ते लोभ पूर्ण करणे हा त्याचा मात्र एकमेव त्याच्या समोरचं मात्र उद्दिष्ट असते। आणि म्हणून आपल्याला आपल्या धंद्यामध्ये जिथपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे मात्र उत्पन्न निर्माण करतो आणि पुढे जे आपल्याला काम करायचं आहे ते काम करण्यासाठी आपल्याला खर्च आपल्याला खर्च करायचा आहे, तर त्या कामामध्ये किती खर्च येणार आहे याचा आपण इतंभूत अभ्यास करून ज्या लोकांकडून ते काम करून घ्यायचं आहे त्याचं ॲग्रीमेंट केल्याशिवाय आपण कामाला सुरुवात करू नये। कारण दुनिया मोठी नफरतवाली आहे ती आणि ती केअरलेस आहे। आणि आपल्याला भगवान बुद्ध सांगतात की वो 99% दुनिया ही बिघडलेली आहे, आतमधूनही बिघडली आणि बाहेरूनही बिघडली। आणि या एवढ्या मोठ्या बिघडलेल्या वातावरणाला आपण काही दुरुस्त करू शकत नाही। म्हणून आपला बचाव
अपने उत्पन्नाचा बचाव, अपने उत्पन्नाची किंमत, अपने विकासाची पूर्णपणे अपनी झेप, अपनी जिद्द, तळमळ, अपने कष्ट हे लक्षात घेऊन जेवढा आपण उत्पन्न महिन्याला काढतो आणि जमा करत करत महिने महिने गेले, वर्ष वर्ष गेले, आता एवढं आपल्याला काम आपल्या समोर आहे आणि दोन प्रकारचं काम आहे, एका कामामध्ये 1.5 कोटी खर्च येईल तर एका कामामध्ये 1 कोटी खर्च येईल, असं बजेट करून आपण त्या ठिकाणी क्रमाक्रमानं ॲग्रीमेंट करून पैसा आपण देत राहिलं पाहिजे, हे एक व्यापारी पद्धतीमध्ये आहे। जर सोयाबीन जर प्रचंड आलं तर व्यापारी लोक हे एकदम खुश राहतात की बा सोयाबीनला भाव चांगला आहे, आणि जेव्हा सोयाबीन कमी आलं तर व्यापारी लोक म्हणतात मार्केट गिर गया भी, आणि म्हणून आपण सर्वजण या साऱ्या बाबीचा मात्र अभ्यास करूनच आपलं पाऊल उचललं पाहिजे, आपल्याला धैर्य, हिम्मत, जिद्द आणि तळमळ व कष्ट करण्याची ही अमर्याद आपली इच्छाशक्ती आपल्याला मदत करत राहते ती, आणि याच्या बळावर आपण कोणत्याही पदावर जाऊ शकतो, आपण मागं राहणार नाही, आणि हे आपल्याला बाबासाहेबांनी इकॉनॉमिक्स शिकवलेलं आहे। त्यांचं म्हणणं होतं की आपला समाज, आपल्या समाजाच्या प्रत्येक घरातला एक व्यक्ती हा अर्थतज्ज्ञ झाला पाहिजे आणि तो पुढे अर्थशास्त्रज्ञ होऊन त्यांनी आपली कृषी व्यवस्था मजबूत केली पाहिजे, आणि म्हणून मुंबईच्या जवळ कल्याणच्या बाजूला बाबासाहेबांनी तिथे प्रचंड जमीन घेऊन तिथं आपल्या लोकांसाठी स्पेशल क्वार्टर काढले होते, त्याचं तिथं ते एक्सपिरियंट करणार होते ती, परंतु त्यांच्या आपत्कालीन निधनामुळे किंवा लवकर जाण्यामुळे ते ध्येयधोरण तसंच राहिलं। तर आज सिद्धार्थ पुंडे साहेबांकडे पाहता आपण आपली प्रगती अत्यंत चांगल्या प्रकारची आहे, अत्यंत आम्ही तर आनंदित आहोत की एका खेड्यामधून आपण इथं आलो, शेतकरी जीवनाचं आपलं आयुष्य आपण वेचलं आणि आज इथे एवढी मोठी सुंदर प्रगती केली हे कोणालाही मतपूर्ण आवडणारी आहे, आपल्या समाजातला चांगला उद्योगपती म्हणून आपलं नाव पुढे आलेलं आहे, तेव्हा आपल्या परिवाराला, आपल्या कार्याला, आपल्या सर्व प्रकारच्या या औद्योगिक विकासाला बळकटपट प्राप्त हो, त्याचा विकास प्राप्त हो, आणि त्यामुळे आपला जो पाया आहे तो आपला मजबूत आहे। जेव्हा पाया कच्चा राहतो तेव्हा माणूस पडत असतो, आणि म्हणून कोणत्याही विकासाचा पाया किंवा कोणत्या प्रगतीचा पाया हे शिलावर असतो, तो पहिलं शील, दुसरं शील, तिसरं शील, चौथं शील, पाचवं शील, हे पाचवे शील आपल्याला सर्वांग उन्नती करायला मदत करतात, आणि म्हणून आपण या शिलाच्या आधारानं काम करत असल्यामुळे आपली सर्वांग प्रगती हे पुढेही निश्चित आहे, आता पण होत आहे, आपल्याला हे मात्र मान्य केलं पाहिजे, म्हणून आपल्याला खूप जपूनच पाऊल नेहमी टाकलं पाहिजे, कारण चार प्रकारचे नेहमी धोके कोणत्याही बिझनेसमध्ये होत असतात किंवा कोणत्याही प्रगतीच्या विकासामाच्या मार्गात होत असतात। तो पहिला धोका एक की आपण जे भरोसा करतो तो मात्र भरोसा हा कधी कधी आपल्याला धोका देत असतो, आणि म्हणून कुठपर्यंत भरोसा करायचा, आपण जोपर्यंत आपण त्यांच्या जवळ राहतो तोपर्यंत, पण जेव्हा मोठी रक्कम आपण देत असतो तेव्हा मात्र ती ठरलेल्या वेळेमध्ये, ठरलेल्या वर्षामध्ये ॲग्रीमेंट करूनच दिली पाहिजे, तेव्हा असं एक धोरण आपल्याकडे असलं पाहिजे। दुसरं की आपण जे साथीदार निवडतो किंवा जे मित्र निवडतो ते एक तर आपल्या ज्ञानाच्या कमी असले पाहिजे, वरचढ राहू नये, आणि जर ज्ञानी असले उंच तर त्यांनी मात्र मग सामंजस्यपणानं आणि चर्चेनं, विनयानं पुढील दिशा आपण ठरवली पाहिजे, गोंधळ होईल असं मात्र आपण करता कामा नये। तिसरं की आपलं जे काही बळ आहे
आणि आपलं जे सामर्थ्य आहे ते जे वाढत जाते हे आपल्या नैतिकतेच्या महान आचरणाने वाढत जाते. हे नैतिकतेचं कर्म आपल्याला मोठं साहस देते, निर्भयपणा देते आणि त्यामुळं काय आपण मोठ्या दमदार अवस्थेतून या कामाला सुरुवात करत असतो आणि त्यामुळं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आपल्या परिवारामध्ये जे धार्मिक वातावरण आहे, जी श्रद्धा आहे, ही श्रद्धा सर्व गुणाला आणि सर्व पूर्णपणे आचरणाला हे वाढवत नेते आणि श्रद्धेतूनच सारे फळं प्राप्त होतात. एक माणूस श्रद्धेतूनच बुद्धत्व प्राप्त करतो, सम्यक संबुद्धी प्राप्त करतो. एवढी श्रद्धेमध्ये फार मोठी शक्ती आहे आणि म्हणून श्रद्धा ही सर्वांग जीवनाचा आपल्याला मनाला आणि सर्व मनातल्या सुप्त बुद्ध अंकुराला हे उमलून पुढे नेणारी आहे आणि त्यासाठी आपल्या परिवारामध्ये श्रद्धावान सर्व सभासद आहेत आणि म्हणून भिक्खू संघामध्ये आपल्याबद्दलची महत्त्वपूर्ण अशी भूमिका आहे आणि म्हणून या ठिकाणी परित्राणपाठाच्या वेळेस आपल्या सर्वांना, परिवाराला, आपल्या कार्याला, आपल्या उद्योगधंद्याला खूप बळकटी येत राहो आणि ते खूप प्रगतीनं जात राहो, त्याचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये होत राहो ही मंगल मैत्री करतो. बुद्धबलाने, धम्मबलाने, संघबलाने, परमपूजनीय बाबासाहेबांच्या दहाबलाने आपल्या सर्वांग प्रगतीला उत्तेजना मिळत राहो आणि त्याची भरभराट होत राहो. साधो साधो साधो. पूजनीय भिक्खु प्राध्यापक डॉक्टर खेमदमो महाथेरोपंत जी के प्रति उन्होंने खूब अच्छे से धम्म की बातें बताया. महाकारुणिक तथागत बुद्ध सारंग समय धम्म की बातें यही बताते हैं. सब पाप स करणं, जितने भी गलत है, अकुशल है, पाप है, वो मत करो. कुशल से उपसंपदा, अच्छे कुशल कर्म करते रहो. सचित परियोदपनं, अपने चित्त को परिशुद्ध रखो. ये तं बुद्धानुशासनं, ये बुद्धों की शिक्षा है. यहाँ जो सामने बैठे उपासक उपासिका है, उद्योगपति है, बिजनेस करने वाले है, चार पांच बिजनेस को एक ही साथ आगे बढ़ा रहे हैं. बिजनेस में हमेशा परिश्रम करना है, उद्योग करना है, खूब बेरे पराक्रम होना चाहिए. हमेशा पॉजिटिव, हमेशा अच्छा टारगेट रख के उसी को लक्ष्य करके आगे बढ़ना चाहिए. आगे बढ़ते समय बड़े लोगों का भी आशीर्वाद चाहिए, छोटे लोगों का भी साथ चाहिए, सबका साथ चाहिए. तो सबको साथ में रखने की तकनीकी के साथ, साथ में रखने के व्यवहार के साथ आगे बढ़ना है. बिजनेस सक्सेस होने के लिए पहला फिजिकली खूब मेंटेन करना है, खूब परिश्रम करना है. दूसरा मेंटली भी खूब मेहनत करना है, प्लान बनाना है, कहाँ क्या करना है, मेंटली भी खूब मेहनत लगता है. तीसरा फिजिकली मेंटली परिश्रम मेहनत करने के बाद भी कभी कभी वहाँ थोड़ा बहुत अड़चन आते रहते हैं, ऐसे समय में हमें ब्लेसिंग चाहिए. खूब अच्छा करना है, खूब अच्छा करवाना है, अच्छे करने वालों को साथ देना है. वो जो मंगल मैत्री का ब्लेसिंग, वो जो पुण्य का ब्लेसिंग, देखा अनदेखा, जाना अनजाना, अनेक तरह के विघ्न बाधाओं से हमें आरक्षण देता है. और हमेशा याद यही रखना है, राइट टाइम पे राइट डिसीजन लेके राइट काम करना बहुत ज़रूरी है. जवानी में हम मेहनत करके यहाँ वहाँ करके टाइम बिताएंगे और बुढ़ापे में घूमने जाएंगे, ये भी नहीं होता.
जवानी में एकदम आराम लेके बुढ़ापे में कमाएंगे ये भी नहीं होता। कमाना है, मेहनत करना है, जवानी में कमाना है, यहाँ वहाँ घूमने जाना है, वो कमा के कुछ भाग खर्चा उसमें भी करना है, यहाँ वहाँ अच्छे जगह भी घूमने जाना है। तो उसके लिए खूब मेहनत करना है, खूब परिश्रम करना है और लक्ष्य लेके आगे बढ़ना है, एकाग्र होके आगे बढ़ना है कि हम क्या कर रहे हैं, हमें क्या करना है, उस हिसाब से आगे बढ़ेंगे तो सफल मिलेगा ही। लक्ष्य में भटकेंगे, यहाँ वहाँ होंगे तो कभी सफल नहीं होगा। यहाँ से बुद्धगया जाना है तो बुद्धगया की तरफ ही निरंतर बढ़ना है, निरंतर आगे बढ़ना है। बुद्धगया जाते जाते बोर हो गया करके मुंबई की तरफ गया तो बुद्धगया कभी पहुँचने वाला नहीं है। तो चलते जाना है, चलते जाना है, शारीरिक मेहनत करना है, मानसिक मेहनत करना है और आशीर्वाद भी हमेशा साथ लेके लेके जाना है। शारीरिक मेहनत करने वाले ही है वैशाली, सिद्धार्थ, उपासक, उपासिका, मेंटली भी बहुत मेहनत करते ही है। ब्लेसिंग तो हमेशा बुद्ध का, धम्म का, संघ का है। तो खूब मेहनत करो, खूब परिश्रम करो, खूब सफलता हासिल करो, इतना मेहनत करो, इतना मेहनत करो कि दान देते समय कभी कमी नहीं होना चाहिए। बड़े से बड़े दान दे सके। बुद्ध धम्म में जो कुशल कहते हैं पुण्य, जो महाकुशल कहते हैं महापुण्य, जीवन में कुशल पुण्य करेंगे उसका पुण्य तो मिला ही, महाकुशल करेंगे तो एक बार किया हुआ पुण्य हम रहे ना रहे बार 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 वो पुण्य मिलता रहता है। बुद्ध धम्म में ऐसे महाकुशल बोले तो बिहार दान देना महाकुशल है, बिहार के लिए जमीन दान देना महाकुशल है, बुद्ध मूर्ति दान देना महाकुशल है, कोई सार्वजनिक शौचालय बना के दान देना ये भी महाकुशल है, संघ दान देना ये भी महाकुशल है, कठिन चीवर दान देना ये भी महाकुशल है, चीवर का अस्त परिष्कार दान देना वो भी महाकुशल है और ये धम्म दान देना महाकुशल है। तो हम जितना दान संपत्ति अर्जन करेंगे उतना ज़्यादा महाकुशल भी कर पाएंगे, बिहार बना पाएंगे, बिहार के लिए जमीन दान दे पाएंगे, बुद्ध मूर्ति दान दे पाएंगे कि एक बार ये पुण्य किया तो बार 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 जीवन भर भी पुण्य मिलेगा, जीवन के बाद भी वो पुण्य का अंश मिलता रहेगा। इसलिए खूब मेहनत करें, खूब परिश्रम करें और जीवन में इसी तरह का पुण्य धम्म करते हुए ये दुर्लभ, यह अमूल्य, ये सर्वश्रेष्ठ जीवन को भी सफल बना सके, सार्थक बना सके, यही कामना करते हैं। अंत में पूजने भिक्षुसन आप लोगों को बुद्धवाणी पाली गाथा द्वारा आशीर्वाद देते हैं। आप सभी के जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे, जीवन में खूब खूब उन्नति हो, प्रगति हो, सुख हो, शांति हो और अच्छे चीज़ों का जितना भी इच्छा आकांक्षा है वो भी परिपूर्ण हो, खूब पुण्य कर सके, खूब धम्म कर सके कामना करते हुए पूजने भिक्षुसन बुद्धवाणी पाली गाथा द्वारा आशीर्वाद देते हैं। सबेतियो विवजन्तु सबरोगो विनाशतु माते भवतु अन्तरायो सुखे दीर्घायुको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सोते भवन्तु ते एचितं पाचितं दुह्यां गेपमेव स
समेजतो सपे पुरें तुचित संकाप चंदो पन्नरसो यता आयो आरोग्य संपाति सग संपाति मेवच अतो निब्बान संपाति इमिनाते समेजतो साधु 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 बुद्धं नमामि तम्मं नमामि संघं नमामि अहं वंदामि सर्वदा। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो। आज का ये कार्यक्रम यहीं संपन्न होता है। साधु 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 बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। तम्मं नमामि, तम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।